नांदुरा मलकापूरमधून 2 दुचाकी चोरट्यांना अटक, 9 दुचाकी जप्त. एलसीबीची कारवाई, आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता. खामगाव ते मलकापूर परिसरात झालेल्या दुचाकी चोरीच्या 5 गुन्ह्यांची स्थानिक गुन्हे शाखेने उकल करून 2 दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 3,48,000 रुपयांच्या 9 दुचाकी हस्तगत करत गुन्हा दाखल केला आहे. नांदुरा येथील इम्रान शहा दिलबर शहा वय वर्षे 26 आणि मलकापूर येथील योगेश वानखेडे या दोघांना 2 वेगवेगळ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. इम्रान शहाकडून 3,20,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. योगेश वानखेडेकडून ही दुचाकी जप्त करण्यात आली असून एकूण 5 गुन्हे त्याने खामगाव, अकोला आणि मलकापूर येथे केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिखली तालुक्यातील एकलारा येथील जगन्नाथ आंबोरे यांची खामगाव मधून दुचाकी चोरीला गेली होती. त्या प्रकरणात नांदुऱ्यातून इम्रान शहाला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर या चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि खामगाव पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली. पोलीस स्टेशन खामगाव शहरच्या हद्दीत फिर्यादी जगन्नाथ महादेव अंबोरे राहणार एकलारा तालुका चिखली हे दिनांक 1/8/2024 रोजी त्यांची मोटरसायकल होंडा शाईन क्रमांक MH 28 EY 49 51 म्हणजे बैल बाजार येथे आले. बैल बाजार येथे ते मोटरसायकल लावून त्यांचं काम करण्याकरिता बाजारात गेले असता त्यांची मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 386/2024 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये नोंद आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन खामगाव शहर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल कुरेशी हे करत आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील टीम सुद्धा सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास समांतर तपास करत होती. चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की नांदुरा येथील एक संशयित इसम याने सदर मोटरसायकल चोरलेली आहे. वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याला पोलीस स्टेशन खामगाव शहराच्या सदर गुन्ह्यात चोरी केलेली मोटरसायकलसुद्धा त्याच्याकडे मिळाली. तसेच इतर 5 मोटरसायकलीसुद्धा मिळाली. सदर 5 मोटरसायकलीसुद्धा त्याने चोरलेल्या असण्याचीच दाट शक्यता आहे. त्या दिशेने आम्ही सदर आरोपीचा पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडून त्या मोटरसायकली कुठून चोरल्या याबाबतीत तपास करत आहोत. या प्रकरणात आणखी आरोपी असू शकतात त्यामुळे ते तपासामध्ये जर निष्पन्न झालं तर आम्ही त्यामध्ये त्यांना सुद्धा आरोपी करू निश्चितच करू आणि नवीन कायद्याच्या नवीन कलमांप्रमाणे त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल या दिशेने प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे जनतेला सुद्धा आवाहन आहे की त्यांनी मोटरसायकल कुठेही पार्क करताना मोटरसायकलची चाबी मोटरसायकलला सोडू नये, त्याचप्रमाणे हँडल लॉक करावी आणि शक्यतोवर आपल्या नजरेच्या आड जाणार नाही अशाच ठिकाणी पार्क करावी.